जर सत्तेत असलेला एक आमदार दगड मारायची भाषा करत असेल तर मला असं वाटतं लॉ अँड ऑर्डरचा मोठा गंभीर विषय आहे. महाराष्ट्राचे संस्कार नाहीच आहेत दगडफेक करण्याचे. मला असं वाटतं आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लॉ अँड ऑर्डरचं काय चाललंय, जर सत्तेत असलेला एक आमदार दगड मारायची भाषा करत असेल तर मला असं वाटतं लॉ अँड ऑर्डरचा मोठा गंभीर विषय आहे. आणि अशी भाषा तर मला असं वाटतं देशाच्या, कारण का राज्याच्या होम मिनिस्टरकडून काय होईल देवालाच ठाऊक. अमित शहांकडे हा नक्कीच विषय पार्लमेंटमध्ये संधी मिळेल तेव्हाही वारीन. आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या निदर्शनात आणून द्यायचं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण का लॉ अँड ऑर्डर, एखाद्या राज्यातला नेता एखाद्या सभेसाठी जात असेल त्याच्यात गैर काय, आणि त्याच्यावर आम्ही दगड मारू हे सत्तेतला जर आमदार म्हणत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. महाराष्ट्रात ये गुंडागर्दी नाही चलेगी. नाही तुम्हाला राज्याचे गृहमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही का? वेल, डेटा हॅज टू स्पीक फॉर इट सेल्फ. त्याच्यामुळे अर्थातच मी प्रयत्न पहिला करणार राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हे निदर्शनात आणून. आणि माझी अपेक्षा आहे की या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून शेवटी हा एक संस्कृतीचा विषय, महाराष्ट्राचे संस्कार नाहीच आहेत दगडफेक करण्याचे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.